नमस्कार मंडळी, mymarathi.co.uk माय टॉक सीझन 2 एपिसोड 4 मध्ये तुमचे स्वागत. आणि आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहेत उद्योजक फाउंडर सीईओ ऑफ फ्युचर ब्रेक मिस आर्या टावरे. नमस्कार आर्या, वेलकम. तर आर्याबद्दल आपण त्यांची जर्नी जी झालेली आहे पुण्यापासून लंडनमध्ये इथपर्यंतची त्याच्याबद्दल आपण बोलूया. तर दर्शकांना हे सांगायचं की उद्योजक मिस टावरे जे आहे आपल्यासोबत त्यांचा जो प्रवास आहे पुण्यापासून, त्यांनी एका मराठी मीडियममध्ये पुण्यामधून सुरू केलेलं त्यांचे एज्युकेशन, त्याच्यानंतर ते सिम्बायसिसमध्ये त्यांनी एज्युकेशन घेतलं आणि नंतर इंग्लंडला आले. तर त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. आर्या, कॅन यू प्लीज टेल अस की तुमचा पुण्याचा प्रवास कसा होता एज्युकेशनल? हो सर, मी ऑब्व्हियसली पुण्यात वाढली आणि मी तिकडे 12वीपर्यंतच शिकली आणि 12वीनंतर मी लंडनला आले शिकायला. तर मी मराठी मीडियममध्ये शिकले अभिनवमध्ये 7वीपर्यंत. मग विखे पाटीलमध्ये गेले, एकदम सडनली इंग्लिश मीडियम होतं. आणि मग 11वी 12वी पुण्यात. आणि मग 12वी झाली की लगेच मी लंडनला आले. आणि लंडनमध्ये मी अर्बन प्लॅनिंग आणि रिअल इस्टेट शिकले UCL मधून. 4 वर्षाचा कोर्स होता. सो तर ती जर्नी जी होती फ्रॉम सिम्बायसिस टू सडनली चेंजिंग टू लंडन, हाऊ वॉज इट? लाईक पुण्यातून, हां, म्हणजे मला लहानपणापासून फॅसिनेशन होतं की लंडनचं खूप सारे लोक, फायनान्शियल कॅपिटल, सिटी ऑफ द वर्ल्ड. तर आय वॉज ऑलवेज फॅसिनेटेड बाय इट. आणि जर्नी ॲक्च्युली मराठी माध्यमातून ते इंग्रजी माध्यमातून अभिनवमधून ते विखे पाटीलमध्ये जातानाच तो ट्रान्झिशन झालेला. आणि ते खूप इंटरेस्टिंग, त्याची तर वेगळीच जर्नी आहे. बिकॉज 7वीपर्यंत सगळे भूगोल, नागरिकशास्त्र, सडनली सिव्हिक्स आणि भूगोलला ज्योग्राफी म्हणतात असे शब्द पण माहिती नव्हते. सडनली एकदम इंग्लिशमध्ये, तेव्हा इट वॉज अ व्हेरी इंटरेस्टिंग जर्नी. तर UCL मध्ये तुम्ही जेव्हा होता इकडे, आणि विच इयर वॉज दॅट व्हेन यू डू कम? सो मी 2011 मध्ये लंडनला आले आणि माझं अंडर ग्रॅज्युएट जे केलं, म्हणजे ग्रॅज्युएशन डिग्री 4 वर्षाची, दॅट आय डिड फ्रॉम UCL. व्हाइल डुईंग दिस वन, यू डिड यू कीप ऑन थिंकिंग दॅट यू हॅव टू गो इन टू अ स्टार्टअप ऑर बिझनेस? ऑन हाऊ डिड यू स्टार्ट विथ युअर आयडिया ऑफ फ्युचर ब्रिक्स? हो, मला लहानपणापासूनच ऑन्टरप्रिनर व्हायचं होतं. लहान असताना माझ्या वडिलांनी मला बेस्ट गिफ्ट दिलं, दॅट इज गिफ्ट ऑफ रिडिंग. तर नेहमी आम्ही पुस्तकं वाचायचो, दिवाळीला भरपूर पुस्तकं वाचायचो. मी सगळ्या ऑन्टरप्रिनरची बायोग्राफी, ऑटोबायोग्राफी वाचले, फ्रॉम रिचर्ड ब्रँसन टू किरण मुजुमदार शहा. सो लिटरली सगळ्यांचं ते एक ऑब्सेशन होतं. सो लहानपणापासूनच ते एक ड्रीम होतं की मला हून ऑन्टरप्रिनर व्हायचं आहे. आणि माझे वडीलसुद्धा फर्स्ट जनरेशन ऑन्टरप्रिनर होते. दे केम फ्रॉम अ रिअली स्मॉल विलेज. आणि सो त्यांच्या स्टोरी, त्यांनी कसं, माळेगाव बारामतीचं, आणि तर त्यांची लहानपणापासून त्यांच्या स्टोरी पण ऐकायची की त्यांनी कसं बिझनेस उभा केला. आणि दॅट रिअली इन्स्पायर्ड मी. अँड रिडिंग बुक्स लाईक आय मेन्शन, सगळ्यांच्या बायोग्राफी आहे, तेवढंच मी वाचायचे. यु नो, 12-13 वर्षी लोक कॉमिक बुक वाचायचे आणि मी ऑन्टरप्रिनरचे ऑटोबायोग्राफी, बायोग्राफी वाचायचे. सो लहानपणापासूनच स्वप्न होतं माझं. म्हणजे ते उद्योजकतेचे बाल कडू लहानपणापासूनच मिळाले वडिलांकडून? एकदम 100%. मग इथे जे कन्सेप्ट आहे अबाउट फ्युचर ब्रेक्स, सो कॅन यू जस्ट टेल अस अँड आवर व्ह्युअर्स अबाउट फ्युचर ब्रेक्सचा जो कन्सेप्ट आहे की द इन्व्हेस्टमेंट आहे, बिल्डर्स आहे, त्याच्यामध्ये बरंच काही आहे. त्याच्यामध्ये आपण एक क्लिप सुद्धा दाखवू, पण तुम्ही काही सांगू शकाल का? हो, डेफिनेटली. सो मी बेसिकली चालू केलं फ्युचर ब्रेक्स 3.5 वर्षापूर्वी. अँड द रिझन आय स्टार्टेड द कंपनी बिकॉज आय सॉ द गॅप इन द मार्केट. सो मी शिकत असताना मी एका हाऊस बिल्डरकडे लंडनमध्ये काम करायचे आणि तिकडे माय जॉब वॉज टू लुक फॉर साईट्स, प्लॅनिंग आहेत का, आणि खूप अशा साईट्स शोधायचो, पण त्याला फंडिंग नव्हतं मिळत. आणि असं बऱ्याच वेळा झालो आणि दॅट गॉट मी थिंकिंग की ओके, दिस डेफिनेटली देर इज अ प्रॉब्लेम इन द मार्केट बिकॉज स्मॉल अँड मिडियम साईज हाऊस बिल्डर्स इन द UK डोंट गेट ॲक्सेस टू मेन स्ट्रीम फायनान्स, स्पेशली आफ्टर 2008 बँकिंग क्रायसिस. So they don't really have option where they can get funding for housing. And he one of the main reason of our housing crisis. And at the same time, from the consumer end, you know, people, if you put your money in the bank, 0.01% interest, okay, mein inflation is 1.39%. So technically losing money. Okay. Stocks and shares against a game nasto.
And a buy to let used to be a great asset class, but not anymore because of the changes in stamp duty. So where can people basically invest their money into something that's secured? And that's where I saw the gap again from that type of that side of the market. So ha jo market's a gap tumhi shodla ani mujhe tumhala idea aali, and you were just telling about the nitty gritty of that. So on this point, I would suggest that shall we see your video about your detail about the future bricks? Yes, definitely. Jack needs construction finance for a housing project. Jill needs an investment vehicle for her savings. And we are Future Bricks, a peer-to-peer lending platform for Britain's small and medium house builders who have limited access to mainstream finance. At the same time, we're making the exclusive industry of property investments accessible to all. You can start investing from as little as £1,000 and earn up to 12% gross interest per annum. Let's break the brick ceiling. www.futurebricks.com. So, हा तर झाला आपला व्हिडिओ होता. तर कॅन यू जस्ट हायलाइट व्हेन यू इन्व्हेस्ट समवन, समवन इज इन्व्हेस्टिंग इन युअर प्रोडक्ट, हाऊ मच ऑफ इंटरेस्ट दे विल गेट ऑर व्हॉट इज युअर ऑफर टू देम? राईट. सो आता जसा व्हिडिओ बघितला की मिनिमम इन्व्हेस्टमेंट £500 चालू होते. आणि पुढचं? That is my favorite question. There is no limit. Okay. But the reason for such a low barrier to entry was because investing in property was seen something ekdam exclusive. Okay. Ki khup sare paise lagtat. Kiwa access no paise asle tari you don't have access to fully vetted deals. So, and because of the technology, at the end of the day, we are a fintech platform. So the barrier to entry ami muddamun kami thevli so that people can have access to these deals. So they can earn anything from 8% to 12%. But the most important thing is asset-backed investment. So it's not unsecured lending. So that's why we come in the category of secured lending. All the investments are backed by the property itself. And it's all FCA regulated. And we are regulated by financial conduct. We are under the umbrella. Okay. And yes, so last year we went live, just to tell you where the business is at. आणि आम्ही एक 10-11 महिन्यात जे आम्ही लाईव्ह गेलो तेव्हापासून वी हॅव फंडेड मोर दॅन £500,000 प्रोजेक्ट्स अँड ऑल थ्रू रिटेल इन्व्हेस्टर्स सच एज यू अँड मी. आणि सो बेसिकली आम्ही डू प्रोजेक्ट्स फ्रॉम साईट ॲक्विजिशन, डेव्हलपमेंट फायनान्स आणि शॉर्ट टर्म ब्रिज लोन. आणि टू गेट टू दिस पॉईंट ऑब्व्हियसली there's another huge entrepreneurial story as well. We are backed by venture capital and angel investors. So atta paranta business we have raised more than £500,000 as well for the business. It's a great achievement within short span of time. Yes, and with which we basically have built the technology, you know, got under the FC umbrella. आणि लाईक अ सेड वेंट लाईव्ह अँड डिप्लॉइड अनादर £500,000 इन टू प्रोजेक्ट्स. आता आमच्याकडे लेंडर कम्युनिटी 500 लोकांचे, सो ऍक्टिव्ह 500 ऍक्टिव्ह लेंडर्स. आणि एनी स्पेसिफिक प्रोजेक्ट यू वुड लाईक टू टेल अबाउट, लाईक मेजर प्रोजेक्ट्स यू हॅव डन रिसेंटली? खूप आहेत आणि खूप इंटरेस्टिंग असतात. सो डिफरंट लोकेशनमध्ये असतात. एक प्रोजेक्ट आम्ही केला विच वी गेव 12% इंटरेस्ट. 6 महिन्याचा प्रोजेक्ट होता. सो ऑल द प्रोजेक्ट्स ऑन द प्लॅटफॉर्म आर 6 months, 9 months, or 12 months मॅक्सिमम. सो इट्स नॉट इवन लाईक की लोकां यु नो इट्स नॉट यू इन्व्हेस्ट युअर मनी अँड इट्स लॉक्ड इन फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. सो लॉक इन बद्दल विचारतो आता, हे जे रिटर्न्स असतात, सो विल यू गिव्ह द रिटर्न एट द एंड ऑफ द इयर कम्प्लीटली ऑर पीपल कॅन ऑप्ट फॉर डिफरंट ऑप्शन्स ऑफ गेटिंग द रिटर्न्स? सो प्रत्येक प्रोजेक्टचे डिटेल असतात. सो यू ऍज अ इन्व्हेस्टर यू चूज की विच प्रोजेक्ट यू इन्व्हेस्ट. सो काही प्रोजेक्ट 6 महिन्याचे असतात, काही प्रोजेक्ट एंडला इंटरेस्ट देतात, काही प्रोजेक्ट मंथली इंटरेस्ट देतात. सो ऍज अन इन्व्हेस्टर यू गेट टू चूज. ओके, खूपच छान. आणि आता रिसेंटली तुमचा प्रोजेक्ट कुठला लॉन्च होता एवढा? हो, सो आमचा एक लंडनमध्ये प्रोजेक्ट लॉन्च झाला आहे, विच इज अ लिस्टेड ऑफिस बिल्डिंग. आणि तिकडे आम्ही 10% इंटरेस्ट देतोय. लोन टू व्हॅल्यू इज ओनली 33% आणि त्याचा इंटरेस्ट पेमेंट इज मंथली एज वेल. आणि फर्स्ट चार्ज सिक्युरिटी, सो लाईक द टॉप सिक्युरिटी. अँड आय नो दॅट यू हॅव डेव्हलप ॲप एज वेल, लाईक एव्हरीबडी, लाईक इट्स व्हेरी इझी टू ऑपरेट अँड पीपल कॅन हॅव द ॲप अँड ऑन दॅट they can register. Barabar. Can you just tell something about that, please? Yes, so app ahe, platform ahe, so you know that's again regulated by the Financial Conduct Authority umbrella where you know it literally takes less than 1 minute to set it up, and like I said, you can decide which project to invest in. So Arya, apan barasa bollo ata discussion kela future bricks baddal ani tyacha products baddal bollo, video clips sudha baghitli.
I would like to share about something about you special, that is, what are the awards you have received? I'll tell the viewers about this one, and I have to read now. There are awards Business Insider Top 40 in UK, and Innovate Finance Top 20 Women CEO in FinTech, and recently she has been selected by Mayor of London for International Business Program. So, he bharpur awards zale and many more to come. Can you please tell us in brief about your this part of entrepreneur journey? Obviously, our business is a very regulated business. Traditional hai, property lending hai. So, definitely easy na hota. You can imagine me graduate zale zale, I started the business. So, I was just 22 years old jeva mi chalu kela. Ani convince ani this is a type of business where you need lot of capital upfront to even start trading. Tar pahila pasun I had to raise external capital. Tar so pahila stage madhe kais nasto. It's you and your idea. So how do you go that and raise external finance from people to back you? Ani ups and downs are there, convincing people, but then you meet the right people along the way. Khup sare no pan aikala miltat. You know, a lot of people don't take you seriously. I was 22 years old. I was young. I was a woman. So people ask me a lot of questions like, okay, do you know what you're doing? You're not even from here. So you face a lot of challenges, but then you meet a lot of good people as well. And you learn from every You learn. Step. And I think the main thing is to be very, very determined. So my first investment was £50,000. My with which ki prototype banola. Matajanantar, you know, £300,000, £600,000. Now we are completing a 1 million round. Okay. So, halu, along the step of the hodgela, main thing was to, you know, never give up or never stop doing and really believe in yourself. So, I think first and half year of any business is very difficult. Okay. So, but the main thing is just to keep going and, you know, make sure you meet the right people along the journey. Okay. Would you like to tell something about for the aspiring entrepreneurs, would you like to say something to them as well? Yes, I think like I mentioned ki it's very important to stay true to your goal. There are going to be a lot of hurdles. Nothing goes as planned. So I think the determination and perseverance is very important, and especially in the early stage, self-belief is very important. Okay. Because there will be people who will not believe you or not take you seriously. So only anything you have is yourself. So you have to believe and keep going, like don't stop. That's a good thought, and it's really inspiring to people who would like to venture into different field as well. Yes. And what I would like to say is that, what is your future plan now? Yes. Any target you have in mind? Right. So amala 100 million so loan book karayche in the next 2 to 3 years. And eventually we want to build a loan book of 1 billion and become one of the leading fintech secured lending platform that UK or Europe has seen. Next year, we Germany la launch Germany. So we got a diaspora fund who's invested in the business. So we are launching out, expanding geographically as well. And so yes, the growth, sky is the limit. Sky is the limit, that's the thing. And then viewers la sangayche ki Arya Taware ni apala sangitla ki tyancha sky is the limit and her dreams are too big, and they have to be too big so that you can achieve them in a proper way. Tar my Marathi UK tarfe tanna khup khup shubhechha ani tyancha dream project jo ahe to tasach bharbharat ho ani tyanchi pragati ho ashi शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांना मी एक आठवण भेट म्हणून एक छोटा टोकन देतो आहे. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू आर्या.